नाही आहेत, नॉट रिचेबल आहेत, आणि काही वेळा त्यांचा फोन स्विच ऑफ आहे. निदान समोर येऊन त्यांनी सत्य परिस्थिती काय ते तरी सांगावं. एकीकडे आपण सहकार मंत्र्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की आता सहकार खात्यांनी अहवाल मागवला आणि चौकशी अंती आता कारवाई केली जाईल. बघूयात नेमकं काय काय घडतं. न्यूज 18 लोकमत सातत्यानं या सगळ्या खातेदारांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलंय. गृह खातं राष्ट्रवादीकडे असूनही पोलिसांच्या कारवाईबाबत सरकारच्या मंत्र्यांमध्ये काही नाराजी आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण पुण्यामध्ये महात्मा गांधीजींच्या स्मृती प्रित्यर्थ एका कार्यक्रमात तुषार गांधी यांना भाषणच करू दिलं नाही आणि त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली आहे. काही जणांनी तुषार गांधी यांना विरोध केला म्हणून गांधी यांना भाषण तिथे करू दिलं नाही. या विरोधात जितेंद्र आव्हाड यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे. कोरेगाव भीमा प्रकरणी देखील शरद पवार पोलिसांच्या भूमिकेबाबत चौकशीची मागणी करत असताना अजूनही गृहखात्यानं निर्णय घेतलेला नाही असं हे सगळं प्रकरण आणि त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा की का त्यांना भाषण करू देण्यात आलं नाही त्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलेली नाराजी. सागर कुलकर्णींकडून माहिती जाणून घेऊयात. सागर, नेमका काय सगळा प्रकार होता ते आधी सांगूयात. कॉलेज येथे तुषार गांधी यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं पुण्यातील पतित पावन संघटनेच्या वतीने. तेथील काही लोक सागरांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचू शकत नाही पण तुषार गांधी यांना पुण्यामध्ये एका महत्वाच्या कार्यक्रमात भाषण करू दिलं नव्हतं. पुण्यातल्या महात्मा गांधीजींच्या स्मृती प्रित्यर्थ एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये तुषार गांधी यांना भाषण करू दिलं नाही ज्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट ट्विटरवरूनच नाराजी व्यक्त केलेली होती. काही जणांनी तुषार गांधींना विरोध केला म्हणून त्यांना जर भाषण करू दिलं जात नाही याविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. पोलिसांबाबतही महाविकास आघाडीच्या काही मंत्र्यांमध्ये सध्या नाराजीचा सूर उमटताना दिसतोय. त्यातलाच एक प्रकार म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. कोरेगाव भीमा प्रकरणी देखील शरद पवार पोलिसांच्या भूमिकेबाबत चौकशीची मागणी करतायत. गृहखात्यानं निर्णय घेतलेला नाही असं हे सगळं प्रकरण आहे. याविषयीची आणखीन प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. दरम्यान मी नुकतंच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोललं आणि याबाबतची काळजी मीच त्यांच्याजवळ व्यक्त केली आहे. त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलंय असं जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापूर्वी ट्विट केलंय अशी देखील माहिती समोर येते. आपण बघतोय या सगळ्यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी काल नाराजी व्यक्त केली होती आणि आत्ता त्यांनी जे ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी म्हणताय मी गृहमंत्र्यांशी याबद्दल बोललो आहे. राज्यात दरमहा 100 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्यांना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव आता विचाराधीन आहे का आणि याबाबत ऊर्जा खातं विचाराधीन असल्याची माहिती कळते. याबाबत काही सवलती देता येतात का याची चाचपणी सध्या सुरू आहे असंही कळतंय. एक ब्रेक घेऊन इतर बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18.